अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, अशोक सिंघल, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानं देशभरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते, विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आणि कारसेवकांच्या अथक परिश्रमामुळे आज अयोध्येत श्रीराम मंदिर उभे राहिले हाच जीवनातील मोठा आनंद असल्याचे प्राध्यापक मधुसूदन मुळे म्हणाले. अयोध्या येथे प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त नगरमधील कारसेवकांचा MIDC उद्योग ग्रुप आणि स्नेह पंचायतच्या वतीने सन्मान करण्यात आला. या प्रसंगी कारसेवक प्राध्यापक मधुसूदन मुळे, ज्योती केसकर, नरेंद्र कुलकर्णी, गिरीश मुळे, श्रीराम येंडे यांच्यासह ग्रुपचे प्रमोद कुमार छाजेड, अभय गांधी, अनिल लोढा, जितेंद्र भळगट, गुलाब गोरे, अमोल घोलप, कुलकर्णी काका आदी उपस्थित होते. प्रारंभी श्रीरामांच्या प्रतिमा पूजन आणि आरती केल्यानंतर जय श्रीरामच्या घोषणा देण्यात आल्या. यावेळी प्रत्यक्ष कारसेवेत सहभागी झालेल्या ज्योती केसकर, गिरीश मुळे, नरेंद्र कुलकर्णी, श्रीराम येंडे यांनी त्या कारसेवेमुळे आज श्रीराम मंदिराची उभारणी होत आहे हा रामभक्तांच्या जीवनातील सर्वात मोठा आनंदी क्षण आहे अशा भावना व्यक्त केल्या. ई नवा माढा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.